स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात, चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी। अंबर सखी, महिलांसाठी विशेष बचत खाते, माझी बचत माझा फायदा। अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक। कल्याण जवळील अटाळी, वडवली, मोहने, आंबिवली परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। या भागातील नागरिक गेल्या वर्षभरापासून पाणी टंचाईने त्रस्त असून अनेकदा निवेदन तसेच आंदोलन केली, मात्र त्यानंतर ही पाणी समस्या सुटलेली नाही। त्यामुळेच आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी KDMC च्या कार्यालयावर मोर्चा काढला होता। मोर्चा दरम्यान शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व नागरिक महापालिका कार्यालयाचे गेट उघडून थेट आत घुसले होते। अनियमित तसेच अनिश्चित पाणी पुरवठ्यामुळे तर काही भागात पाणीच सोडले जात नसल्याने कल्याण परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत। यामुळेच नागरिकांनी महापालिका कार्यालयावर मोर्चा काढला होता। दरम्यान आता जून सरून जुलै महिना देखील सुरू झाला आहे, मात्र अद्यापही कल्याण मधील पाणी प्रश्न कायम असल्याने नागरिकांनी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी थेट पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता। वडवली, आटाळी, आंबोली भागामध्ये गेल्या एक वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे आणि त्या अनुषंगाने आज आमचे उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील, माजी नगरसेविका आपल्या हर्षाली थविल, विभाग प्रमुख रमन तरे, रमेश पाटील आणि आमचे सर्व शाखा प्रमुख, इतर पदाधिकारी, या लोकांनी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता की दादा, आमच्या भागामध्ये खूप मोठा इशू आहे, आम्ही मोर्चा काढणार आहे। आम्ही त्यांना विनंती केली होती की मोर्चा वगैरे न करता आपण सामंजस्याने, मी स्वतः 8 दिवसापूर्वी आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा केली की ह्या भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे, गोडेसाहेबांशी बोलणं केलं, परंतु काही फरक पडत नाही। त्याच्यामुळे नाईलाज असतो आज दुर्योधन पाटील यांनी हा मोर्चा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढलेला आहे आणि आज गोडेसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्यापासून पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो कमी प्रमाणात कसा होईल याच्यासाठी आमचं नियोजन असेल, अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। शिवसेना ही नेहमी अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि सत्ता जरी असली तरी शेवटी अधिकारी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही सत्ताधारी आहे म्हणून काय आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का? तर तो अधिकार आहे आमचा आणि शिवसेना ही नेहमी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभी असलेली संघटना आहे। दरम्यान शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी महापालिका कार्यालयाचे गेट उघडून थेट आत घुसले होते। तसेच अधिकाऱ्याच्या दालनात गोंधळ घालत अधिकाऱ्यांना पाणी टंचाईबाबत जाब विचारला असता यावेळी अधिकाऱ्यांनी या भागातील पाणी टंचाईवर 2 दिवसात मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन दिले। वास्तविक पाहता या एरियामध्ये जे पंप हाऊस आहे ते खूप जुनं आहे, त्यातले पंप पण जुने आहेत, तर या आठवड्यामध्ये आम्ही नवीन पंप बसवणार आहोत आणि ज्या वालमांची तक्रार असेल त्यांच्यावर आम्ही नक्की कारवाई करू, त्यांच्या बदल्या करू, पण यांचा प्रॉब्लेम आता 1-2-3 दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। पंप, चारी पंप एकदा बदलून झाले की महाप्रश्न राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, कल्याण। जी आज मल्टी स्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे। हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व NABH अक्रेडिटेड आहे। या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा ICU सुविधा आहेत, तसेच इथे OT मध्ये आपल्याकडे लेझर, लॅब तसेच जनरल सर्जरी होतात, आपल्याकडे गायनॅक आणि गायनॅक ऑपरेटिव्ह सगळे होतात, त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन, बालरोगतज्ञ, तसेच आपल्याकडे फिजिशियन, त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत। लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं, प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला, प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे।
स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत। म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी। तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी। संपर्क क्रमांक 9355154154। उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो। सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज। अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज। मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा। धन्यवाद।